नांदेडच्या नायगाव तालुक्यात ओबीसी समाजाचे महानायक छगन भुजबळ यांची नववर्षाच्या प्रारंभी नरसी येथे होणाऱ्या विराट सभेच्या नियोजनासाठी आज ओबीसी नायगाव तालुका संघर्ष समितीची बैठक संपन्न झाली आहे. 2024 रोजी या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये नरसी नायगाव येथे भव्य असं ऐतिहासिक असा ओबीसी महामेळाव्याचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या महामेळाव्याला नांदेड जिल्ह्यातील लाखो ओबीसी बांधव त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. किमान 5 लाखाच्या वर त्या ठिकाणी ओबीसी बांधव या ठिकाणी एकवटणार आहे. या महामेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी त्या ठिकाणी राज्याचे मंत्री आदरणीय छगन भुजबळ साहेब येणार आहेत. बहुजनांचे नेते श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी येणार आहेत. त्याचबरोबर ओबीसी जनमोर्चाचे नेते अध्यक्ष श्री प्रकाश अण्णा शेंडगे साहेब हे या ठिकाणी येणार आहेत. त्याचबरोबर ओबीसी नेते प्राध्यापक टी पी मुंडे सर या ठिकाणी येणार आहेत. त्याचबरोबर भटके विमुक्तांचे त्या ठिकाणी नेते श्री गायकवाड साहेब त्या ठिकाणी येणार आहेत. त्या ठिकाणी विठ्ठल दळे साहेब येणार आहेत. गोपीचंदजी पळळकर जे आमचे युवा आमदार आहेत, ओबीसी समाजाचे नेते आहेत, गोपीचंदजी पळळकर सुद्धा या ठिकाणी येणार आहेत. महादेव जानकर साहेब येणार आहेत. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचे सहकार नेते आणि ओबीसी नेते आदरणीय विनय कोरे साहेब या ठिकाणी येणार आहेत. म्हणून अनेक ओबीसी नेत्यांना राज्याचं विविध समाज घटकाचं नेतृत्व करणाऱ्या सर्व भटके विमुक्तांचं नेतृत्व करणाऱ्या सर्व ओबीसी नेत्यांना या ठिकाणी या महामेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही निमंत्रित करत आहोत. म्हणून हा नांदेड जिल्ह्यातला ऐतिहासिक महामेळावा राज्यामधील आत्तापर्यंत झालेल्या ओबीसी महामेळाव्याचे सर्व रेकॉर्ड मोडून काढेल असं आम्हाला संयोजकांना वाटतं. आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून तमाम नांदेड जिल्हा व आजूबाजूच्या सर्व परिसरातील ओबीसी बांधवांना प्रचंड लाखोच्या संख्येनं आपल्या घरादारातली कामं बाजूला ठेवून महिला पुरुष युवक शिक्षक प्राध्यापक कर्मचारी डॉक्टर वकील सर्व शेतकरी युवक या सर्वांनी मोठ्या संख्येने या महामेळाला उपस्थित राहावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो. तानाजी शेळगावकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, नांदेड.